हिंद महासागरात एक डायनासोर काळातला मासा सापडलेला आहे। मादागास्कर बेटांवर हा मासा सापडला, अत्यंत दुर्मिळ हा मासा आहे। 42 कोटी वर्ष ही इतकी जुनी माशाची प्रजाती आहे आणि माशाला 8 पंख आहेत। हिंदी महासागरात डायनासोर काळातला जिवंत मासा सापडलेला आहे आणि ह्या माशाची अत्यंत दुर्मिळ ही प्रजाती आहे। 42 कोटी वर्ष जुनी इतकी ही प्रजाती आहे आणि ह्या माशाला कोलोकँट ह्या नावाने ओळखलं जातं आणि ह्या माशाला 1938 पर्यंत लुप्त झाल्याचं मानलं जात होतं आणि त्याच्या शरीरावर 8 पंख आहेत। तसंच विशिष्ट अशी धार आहे, शार्क मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यामध्ये हा मासा सापडलाय। आता माशाच्या या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्नही केले जात आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तोतके चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर काल रात्री धडकला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। गुजरातमध्ये 2 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण गुजरात, दीव, दमण, दादरा नगर हवेली आदी भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। उद्या त्याची तीव्रता आणखी कमी होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार आहे। मात्र या काळामध्ये थेट राजस्थानपर्यंत त्याचा परिणाम दिसून येणार आहे। तोतके चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला जोरदार झोडपलं। अनेक ठिकाणी झाड आणि घरांची पडझड झाली। आतापर्यंत 11 जणांचा बळी गेलाय तर 9 जण जखमी झाले, तर काही मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत। तर राज्याची राजधानी मुंबईतही वादळानं धुमाकूळ घातलाय। जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडं कोसळली आहेत। अजूनही मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत आहेत। तोतके चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही मुंबईला तडाखा देऊन गेलं। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसानं मुंबईमध्ये मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली। मुंबईमध्ये सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत सरासरी 194 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तोतके चक्रीवादळाचा मुंबईला चांगलाच तडाखा बसला। मुंबई शहरात काल 105.44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पूर्व उपनगरांमध्ये 61.13 मिलीमीटर, पश्चिम उपनगरात 114.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कुलाबा वेधशाळेनं 189 मिलीमीटर पावसाची, तर सांताक्रूज वेधशाळेनं 194 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईमध्ये 156 ठिकाणी, पूर्व उपनगरात 78 तर पश्चिम उपनगरात 245 अशा 479 ठिकाणी झाडं आणि झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या। तर शहरामध्ये 6, पूर्व उपनगरात 2, पश्चिम उपनगरात शॉर्ट सर्किटच्या घटना घडलेल्या आहेत। घर आणि घराच्या भिंती पडण्याच्या घटना शहरामध्ये 15 ठिकाणी घडल्या आहेत। तर पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम उपनगरात 8 अशा 19 घटना इथे घडलेल्या आहेत। सह्याद्रीची उंची म्हणजे